नवा पैलू या पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाच्या लेखिका आहेत प्रतिभा पानट. लेखिका प्रतिभा पानट यांचा परिचय पाहूयात. लेखिका प्रतिभा पानट या अमरावती येथील श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुकबधीर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. पाठाचा परिचय पाहूयात. दिगू मुकबधीर होता. त्याची आजी त्याला नेहमी दवाखान्यात दाखवायला यायची. तिची गाठ वत्सला या शिक्षिकेशी पडली. वत्सलाबाईंच्या मुक्यांच्या शाळेत दिगू भरती होतो. आजी शेत विकून वत्सलाबाईंच्या नवीन मुक्यांच्या शाळेला पैसे देण्याचा मनोदय व्यक्त करते. आजीच्या विचारातील नवीन पैलूचे दर्शन आपल्याला इथे घडते. पाठ पाहूयात. बोलू व ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे हे आपल्याला नवा पैलू या कथेतून सांगितले आहे. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आलेले होते. आभाळ भरून येणे म्हणजे आभाळात पावसाचे ढग जमा होणे. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. आजी आपल्या नातवाला घेऊन दवाखान्यात आली होती, मात्र त्याचवेळी आभाळ भरून आले आणि मग स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला चालत घेऊन निघाली आणि ती हळूहळू चालली होती. चल रे बाबा, चल लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येते त्याला, आजी खंत करत पुटपुटली. खंत करणे म्हणजे काळजी करणे. आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालत राहिली. आजीला खूप वाईट वाटलं, कारण दिगूला ऐकू येत नव्हतं आणि त्याच्याशी बोलूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे तिला त्याची काळजी वाटत होती. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. विचारात पडली म्हणजे काळजीत पडली. दवाखाना बंद असल्यामुळे आता काय करणार, बाहेर पाऊस कोसळतो आणि दवाखानाही बंद. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज देतोय, पण ढिम्म हलत नाही, बहिरा आहे की काय? ढिम्म म्हणजे बोजड. रिक्षावाला वैतागूनच म्हणाला की कधीपासून हॉर्न वाजवतोय आणि तू जरासुद्धा हलत नाहीस. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. डोळ्यात चटकन पाणी येणे म्हणजे डोळे भरणे. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले होते. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. मुसळधार पाऊस म्हणजे धोधो सतत कोसळणारा पाऊस. तशीच दिग्मूढ होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. दिग्मूढ होणे म्हणजे चकित होणे. आडोशाला म्हणजे आश्रयाला, आधाराला. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते. हटकले, थांबवले, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली, कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे, काय करावं कळेनासं झालंय बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जाता, या वादळात झाडं बिडं रस्त्यात पडतात, आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहत असेल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हाला जे काही दाखवीन ते पाहून हसत घरी जाल.
वत्सलाने आजीला मोहात पाडले. मोहात पाडणे म्हणजे भुरळ पाडणे. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्षे झालीत, हसणं विसरलोय आम्ही. पाऊस ओसरल्यावर म्हणजे संपल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणे झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. मुकबधीर म्हणजे ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, अशा मुलांच्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात, त्यांना कोणीही शिकवील. पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार, कोण सुखवणार, त्या मुककळ्या कोण उमलवणार? इथे मुककळ्या या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे, मुकबधीर लहान बालके, की ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, अशांना मुककळ्या असं म्हटलं आहे. त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती. स्वत्व म्हणजे स्वाभिमान, हास्य म्हणजे हसू, पक्का निर्धार करणे म्हणजे ठाम निश्चय करणे. तिने या मुलांना त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं ठरवून मुलांच्या शाळेत नोकरी करण्याचं ठरवलं. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आपल्या नातवाला शिकायला मिळणार, तो बोलणार, याचा आनंद आजीला झाला होता. त्यामुळे तिनेही मोकळेपणाने बोलून घेतले. आमच्याकडे कोणीच असं मुकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. धक्का बसणे, हादरा बसणे. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटलं की आमच्या घरात कोणीच असं नाही आणि फक्त हाच असा, आणि त्यामुळे आम्हा सर्वांना धक्का बसला. ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवणऱ्हास वेळीच पाहिला असता, त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते, तर आत्तापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. श्रवणऱ्हास म्हणजे हळूहळू ऐकू न येणे, ऱ्हास होणे म्हणजे कमी कमी होत जाणे. श्रवणयंत्र म्हणजे मुकबधीर मुलांना किंवा माणसांना ऐकू यावे म्हणून तयार केलेले साधन. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते, मुलांची पहिली 5 वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाली. वत्सलाने साऱ्या गोष्टी आजींना समजावून सांगितल्या. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होते. हेडफोन्स म्हणजे फक्त स्वतःला ऐकू येण्यासाठी डोक्यावरून कानाला लावण्याचे यंत्र. ही मुक्या बधीर मुलांची शाळा बघून आजीला नवल वाटू लागले. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते. टिपायला म्हणजे ऐकायला. आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंदलहरी उसळल्या. आनंदलहरी म्हणजे आनंदाच्या लाटा. आजी खूपच उल्हसित झाल्या. वत्सला त्यांना यंत्रांची माहिती करून देत होती. उल्हसित झाल्या म्हणजे प्रसन्न, आनंदी झाल्या. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. बहिरे मूल कशा पद्धतीने बोलते याची सर्व माहिती वत्सलाबाईंनी आजीला दिली. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले. हिअरिंग एड्स म्हणजे ऐकू येण्यासाठी वापरायची साधने. इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली. इंडक्शन लूप सिस्टीम म्हणजे साधारण बहिरे असणाऱ्यांसाठी आवाजाची केलेली योजना, त्यासाठीची असणारी खोली दाखवली. अन हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? आजी खुदकन हसली
आणि म्हणाली, होय ग, माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. स्वप्नात हरवणे म्हणजे मनोमन गुंग होणे. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. आजीच्या लक्षात आलं होतं, हे दुःख फक्त माझ्या नातवाचं नाही तर अशी अनेक मुकबधीर मुलं आहेत, त्यांचंही हे दुःख आहे. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मुकबधीर शाळा काढली तर? मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसे पाहिजे, यंत्र किती महाग, वत्सला म्हणाली. शाळा काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लागणारा खर्च याची माहिती वत्सलाने आजीला दिली. वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणी राहिलो. अडाणी म्हणजे अज्ञानी. पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाली. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे, म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला? हो, देणार. अगं बाई, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभी राहतील. स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजे स्वावलंबी होणे. आजीने या मुकबधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले. अंतःकरण भरून येणे म्हणजे सद्गदित होणे. नवा पैलू म्हणजे एक नवीन दृष्टिकोन, नवीन विचार, स्वभावातील वेगळेपण, एक नवीन भाव. हा दिसताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले. अंतःकरण भरून येणे म्हणजे सद्गदित होणे. आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. होय ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते, तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ, आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली, तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते, हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता दिगू शिक्षण घेणार याचा आनंद आजीला झाला होता आणि वत्सलाला आजीचा हा नवा पैलू पाहून तीही आनंदित झाली होती.